काली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्हाला सकाळी 9:15 दरम्यान आम्हाला प्रभारी अधिकारी यांचा कॉल आला की एक डेड बॉडी आपल्याला कन्नमवर पुलाजवळ सर्व्हिस रोड आणि मेन रोडच्या मधात तिथे पडलेली आहे असं आम्हाला कळालं. विदिन 10 मिनिटांमध्ये सगळे अधिकारी तिथे पोहोचले. झोन सर आम्ही सगळे 4 PI आहे आणि मुंबई नाका पंचवटी भद्रकाली जी 4 हे आमचे DB टीम तात्काळ तिथे आल्या. त्याच्यानंतर क्राईम ब्रँचचे सगळे अधिकारी आणि त्यांचे पूर्ण स्टाफ तिथे पोहोचला. तिथे आम्ही पाहिलं की एक मनुष्य तिथे पडलेला होता, त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि बऱ्यापैकी रक्त तिथे सांडलेलं होतं. जसं आम्ही तिथे पोहोचलो तसे आम्ही 4 टीम रवाना केल्या. कुठे ब्लड सिंड आम्हाला सापडतात आहे का, आरोपी कोण आहे, घटनास्थळ अजून दुसरं कोणतं आहे का, त्याच्यानंतर आम्हाला काही वेपन आहे का, याच्यासाठी आम्ही टीम तिथे एक टीम आम्ही तिथे सर्चिंगला लावलेली आहे कुठे आम्हाला वेपन मिळतं का. त्याच्यानंतर आम्हाला 2 आरोपी आमच्या भद्रकालीच्या DB पथकाने 2 आरोपी ताब्यात घेतले जुवेनाईल आहेत ते. त्याच्याकडून अजून आम्ही सखोल चौकशी केली तर आम्हाला कळालं की इथे दीपक बिल्डर्सच्या तिथे काम चालू कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथे काही रक्त सांडलेलं आहे. तसंच आम्ही तात्काळ तिथे व्हिजिट केली तर आम्हाला सगळ्या गोष्टी चौलगडा होत गेला आणि तपासाची चक्र ही अगदी वेगाने आम्ही तिथे फिरवत गेलो. तर ते जे 2 मुलं आहेत, मुलं म्हणता येतील त्यांना, तर ज्यांनी मदत केली तर त्यांच्याकडून आम्हाला आम्ही सगळी माहिती घेतली. वरती गज चोरायला आलेले होते, ते बांधकामाचे गज पडलेले आहेत आणि अगदी वरून तो चंदूमामा रहासे तो पडलेला आहे, जो मयत झालेला आहे तो. त्याच्यानंतर मुलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. पहिले ती भिंत उंचावर असल्यामुळे त्यांना तिथून नेता आलं नाही, तर म्हणून त्यांनी दुसरीकडून नेण्याचा प्रयत्न केला आणि ते नेता त्यांनी तिथे ठेवलं की कुठे ऑटो वगैरे मिळतो का याची त्यांनी वाट बघितली, परंतु त्यांना काही ऑटो मिळालेली नाही. तर आपण AD दाखल करतो आहे. 302 खुनाचा कोणताही असा घातपाताचा कोणताही प्रकार नाही आहे. AD आपण इथे दाखल करतो आहे. तसंच ज्या बिल्डर्सच्या तिथून गज चोरी झालेले आहे त्या बिल्डर्सचे फिर्यात घेऊन आपण 379 चोरीचा गुन्हा आपण दाखल करतो आहे. अशा पद्धतीने ही AD निष्पन्न झालेली आहे. मृत्यू जो झाला त्या व्यक्तीचं वय साधारण किती असेल? त्या व्यक्तीचं साधारण वय आहे 32 वर्ष आणि तो नंदुरबार जिल्ह्यातला आहे आणि तो मजूर म्हणून काम करतोय असं आम्हाला कळालेलं आहे. अजून त्याचा भाऊ आता येतोय तर सखोल चौकशी आम्ही